नमस्कार, मी प्राची साळुंखे. हे साम संजीवनीमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मणक्याची शस्त्रक्रिया, समज गैरसमज, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विनायक हॉस्पिटल पुणेचे न्यूरोस्पाईन सर्जन आणि मणक्याचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर अवनीश गुप्ते. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अवनीश गुप्ते हे स्वतः MBBS, MS आणि MCH आहेत. MCH ही मणक्याचा विचार करता जगातील सर्वात मोठी डिग्री आहे. सर न्यूरोस्पाईन सर्जरी विभागाचे प्रमुख देखील आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आपली ते सेवा देत आहेत. शिवाय विनायक हॉस्पिटल पुणे, जे महाराष्ट्रातील एकमेव स्पाईन सेंटर आहे, त्या ठिकाणी देखील सर रुग्णांना सेवा देत आहेत. चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, मला पहिलाच प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे मणक्यांची रचना आणि क्रिया कशी असते. बर, मणक्याची रचना आणि क्रिया पाहण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी मी एक मॉडेल आणलेलं आहे. ते मॉडेल संपूर्ण पाहू शकतो वरपासून खालपर्यंत. मणका आपला असा दिसतो, मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके, कमरेचे 5 मणके असतात. मणका कडक असल्यामुळे देतो आपल्याला आधार. बिलकुल. आणि मणक्याच्या सेंटरमध्ये एक शीर असते, त्याला म्हणतो मज्जारज्जू, जे सर्वांना माहिती असेल. मणका असा असतो, त्याच्या सेंटरमध्ये शीर जात असते. मज्जारज्जू सेंटरमध्ये शीर खूप नाजूक असते, त्याला इजा होणे मग देवाने आपल्याला भोवती मणका दिलेला आहे. मणका कडक असल्यामुळे मज्जारज्जूला इजा होत नाही. हे शिराचं काम काय असते, वरती मेंदूला जोडलेली असते. बिलकुल. आणि मेंदूचे निरोप हात पायकडे घेऊन जाणारी शीर असते. समजा मेंदूने सांगितला हात उचला, तर आपण हात उचलू शकतो. हा निरोप मज्जारज्जूमध्ये जातो, जे मणक्यामध्ये सेंटरमध्ये नळी आहे, शीर आहे त्याच्यात. आणि दुसरं, जर मी पहिला उठून चालायचे, मला पाय हलवायचे, हा निरोप पण मेंदूचा आहे, जे पायाकडे मज्जारज्जूमध्ये जातो. तरी मज्जारज्जू हा दुसरा महत्व आहे रचनेमध्ये. तिसरा पॉईंट महत्वाचा आहे रचनेमध्ये, गादी. आपण कुठे जरी पाहिला तर मणक्याच्या मध्ये गादी असते. कुठे जरी पाहिला गादी आहे, वरपासून खालपर्यंत ही गादी आहे आपली. तर गादी आपल्याला हालचालीला मदत करते. आपण पुढे मागे वळू शकतो, वाकू शकतो, जे काही हालचाली करू शकतो ते गादीवर शक्य होते. गादी मऊ उचल्यामुळे, हे जागेवर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण मऊ उचल्यामुळे, जास्त कामामुळे या बाहेर सरकली, ते जे बाहेर सरकली नंतरही दाखवणार आहोत, पुढचे आपण जे नंतर चर्चा करणार आहोत. तरी गादी सरकल्यामुळे जे शीर दबून जाते आपली, त्याच्यामुळे हात पायाला त्रास दिसून येतो. तर हे समजणं अतिशय गरजेचं आहे की गादीचं महत्व आहे, हाल कडकपणे मणक्याचं महत्व आहे, आणि मज्जारज्जूचं महत्व आहे. तर रचनेमध्ये 3 पॉईंट आहेत, आणि त्याचे एक एक क्रिया, म्हणजे 3 क्रिया आणि 3 रचना, हे समजणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच सर. आणि सर, मणक्याच्या नेमकी तक्रारी कोणत्या कोणत्या असतात आणि त्याच्यावर तुम्ही उपचार कसा करतात? बर, आपल्याकडे 2 प्रकारचे पेशंट ओपीडीमध्ये येत असतात. आपण 2 ग्रुपमध्ये असा वेगळा करू शकतो. पहिले ग्रुपचे पेशंट असतात ज्यांना ऑपरेशनची गरज नसते शक्यतो, ते आहे, ते म्हणतात मला जागेवर दुखणी आहे, म्हणजे मान पाठ कंबर किंवा सगळीकडे दुखतोय, मान पाठ कंबर दुखतोय, पण हात पायाला तक्रारी गेली नाही आहे. तर ज्यांना हात पायाला तक्रारी गेली नाही आहे शक्यतो, त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही शक्यतो, कारण त्यांचं स्कॅनिंग एक्सरेमध्ये काही एवढा विषय नसतो प्रॉब्लेम. पण तरी आपण चेक करून घेतो की असा नको, याला काही प्रॉब्लेम असेल तरी मी चेक करू शकतो. पण शक्यतो त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही. त्यांना जास्तीत जास्त आपण विना ऑपरेशनचे बरा करू शकतो, आणि त्यांचे त्रासाचे जास्ती असं लोकांना कारण काय असतो, स्नायू ताण, स्नायू कडक, त्याला म्हणतो मसल टाइटनेस, मसल स्पाझम. तर त्यांना आपण जरा जास्त जुना त्रास असेल तर ऍडमिट करून डायरेक्ट एक स्पेशल ट्रीटमेंट आहे, मॅक्स जर्मन ट्रीटमेंट, जे आमच्याकडे आहे, ऍडमिट करून आपण विदाउट ऑपरेशन, विना ऑपरेशनचे बरा करू शकतो. पण दुसरे ग्रुपचे पेशंट जे म्हणतात की आमची कंबरची तक्रारी आता पायाकडे गेलेली आहे, किंवा मानेची तक्रारी हातपायाकडे गेलेली आहे, म्हणजे हातपाय त्रास, आता हातापायाला त्रास व्हायला लागलेला आहे. तक्रारी म्हणजे काय, चालताना पाय दुखणे, रग लागणे म्हणजे थोडक्यात ठणकणे, मुंग्या येणे, पाय बधीर होणे, चालताना पोटऱ्या भरून येणे, किंवा पाय कमजोर पडणे, लुला पडणे, पंजा कमजोर पडणे, किंवा लगेच संडासचा कंट्रोल कमी पडणे, हे सर्व प्रचंड शिरदाबचे लक्षणे आहेत. की म्हणजे त्रास वाढलेला आहे, MRI वरती त्यांचे शिरदाब दिसणार आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया लागणार. आणि ह्या लोकांना ऑपरेशनची गरज पडते. म्हणजे आज जर मी TV वर बोलतोय तर जे ऐकणारे श्रोता त्यांना स्वतः समजलं पाहिजे की ज्यांना पायाला त्रास गेलेला आहे, चालता येतील, थोडा चालल्यावर त्यांना बसावा लागतो, किंवा पायाला भरून येतात, किंवा चालता येत नाही, तर त्यांना तात्पुरती गोळा औषध करून काय नाही, पहिले XRA MRI करून निदान करून ऑपरेशनचा निर्णय सांगितले डॉक्टरांनी तर घ्यावा लागेल, नंतर त्यांचा पॅरालिसिस होऊ शकतो आणि त्याच्या ट्रीटमेंट जगातला कुठे काय नाही आहे. बरोबर. तशी तक्रारी, मानेची गादी सरकली, आता मी मॉडेल वर दाखवतोय कुठे प्रॉब्लेम आहे, पहिले कमरेची गादी दाखवतो, ही गादी जागेवर आहे, जागेवर आहे, ही गादी आता बाहेर आली, जी वेडे रंगाने करून दाखवली येते, रेड रंगाने करून दाखवली, आणि हे झाल्यानंतर ही शीर दबली, ते शीर मोकळी आहे कारण गादी जागेवर आहे, ही गादी सरकली,
ही शीर दाबली तर इथे प्रॉब्लेम त्या कारणामुळे होतोय. या मॉडेलवर मी दाखवायचा प्रयत्न करतोय की हे पेशंट काय तक्रारी सांगणार की चालताना पाय दुखणार आणि पायाला रग लागणार. तशी मानेची गादी वरती सरकली तर हाताला रग लागणार, हाताला मुंग येणार, हात भरून येणार. तर माझं म्हणणं आहे की ह्याच्यावरती शस्त्रक्रियेची गरज पडू शकते आम्ही बघितल्यावर. आणि जर ऑपरेशन गरज पडली तर चांगली गोष्ट, व्हेरी गुड, पेशंट बरा होणार एका दिवसात, संध्याकाळी मोहळा चालू शकणार ऑपरेशन नंतर आणि लगेच त्यांना फायदा होऊ शकणार. आणि आमचं हॉस्पिटल सर्वात जास्त ऑपरेशन ह्याच्यावरती करतोय आणि पेशंट सगळ्या समाधानी आहेत. एक इनडायरेक्ट गॅरंटी सारखं आहे की पेशंट बरा होणारच संध्याकाळी आणि स्वतःच्या पायावर आधार न घेता चालू शकणार. पण पॅरलिस व्हायच्या आधी किंवा हातपाय कमजोर पडायच्या आधी निर्णय घेणं गरजेचं आहे. नक्कीच हे महत्वाचं आहे. बिलकुल बिलकुल. आणि सर मला आता एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मणक्याची शस्त्रक्रिया अनेक हॉस्पिटल्समध्ये होते, मात्र तुम्ही जी शस्त्रक्रिया करता त्यामध्ये वेगळेपण काय? मी बोलण्यापेक्षा मी तुम्हाला ऑपरेशन थिएटरच्या आत घेऊन जातो. नक्कीच. आणि एक्झॅक्ट आम्ही काय करतो ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओद्वारे. येस. आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर नक्कीच व्यवस्थित तुम्हाला मिळून जाईल. बिलकुल पाहूया. आपले विनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही एक ठिकाणी, दोन ठिकाणी किंवा तीन ठिकाणचं गॅप कसं आपण छोट्या छिद्रांनी करतो ते आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. आत्ता ऑपरेशन संपले, आजी त्यांचं वय आहे 60, त्यांच्या एमआरआयवर काय दिसतो पहिला हे दाखवतो मी. त्यांच्या एमआरआयवर हे मणका दिसतो आपल्याला आणि हे शीर दिसते, आपली मोकळी शीर दिसते. ही शीर इथे मोकळे पण इथे आल्यावर पूर्ण चोकअप झाली. हे जिथे आपण इथे चिन्ह लावलंय, मार्क केलाय, राऊंड सर्कल केलेलं आहे, तिथली गादी बाहेर आली होती आणि त्या कारणामुळे त्यांचे कंबरेचा आणि पायाला खूप त्रास होता, चालता येत नव्हता. ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही त्वचेवरती ह्या पद्धतीने मार्क केलंय. आता हे औजार, एक औजार ठेवलाय इथे आणि हे दोन मणक्याच्या मध्ये ह्या गादीपर्यंत आपल्याला जायचं होतं. तर चुकी ठिकाणी आपण जाऊ नये त्यासाठी आपण एक कम्प्युटराइज्ड सीआरमध्ये मार्क करतो आणि मग ऑपरेशन सुरू करतो. आत्ता ऑपरेशन संपलेलं आहे, पेशंट अजूनही पालत आहेत. त्यांचे जखमेचे साईज मला दाखवायचे. एक ठिकाणी, दोन ठिकाणी, तीन ठिकाणी ऑपरेशन करण्याकरता एवढं छोट्या छिद्राचा मी वापर करतो. इथे फक्त 1 इंच किंवा 1.25 इंच छिद्र करून आपण त्यांचा गॅप काढण्यात आलेला आहे किंवा शीर मोकळे करण्यात आलेले आहे दोन्ही पायाची. पेशंट बरोबर आपण गप्पा पण मारू शकतो. काकू, ऑपरेशन करताना काय तुम्हाला दुखला, त्रास झाला का? काय नाही, काय नाही, त्रास नाही, काय नाही. आपलं वय 60 आहे, ओके. नाही, ऑपरेशन एक नंबर झालेलं आहे. तुम्हाला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर गेले की लगेच चालता येईल. तुमचे कंबर आणि पाय मोकळे झाले असणार. फक्त मला हे सांगायचंय की ऑपरेशन करताना आपण जागेवर भूल दिली, वरती पेशंट शुद्धीवर होते, त्यांना त्यांच्या बरोबर गप्पा मारू शकत होतो. आमचे भूल तज्ज्ञ त्यांच्याशी बोलू शकले आणि पेशंटला सगळं काय कळत होतं आपण जे काही बोलत होतो. आणि एवढं जे मणक्याच्या बाबतीत आहे की खूप मोठं ऑपरेशन आहे, या ऑपरेशन आपण गप्पा मारता मारता केल्या कारण जीवाला धोका होऊ शकत नाही, कारण पेशंट शुद्धीवरतीच होत आहे आणि आपण बाकी बीपी सगळं बाकी सगळं चेक करत होतो त्यांचं. थँक्यू. काकू, आताच तुमचं ऑपरेशन झालेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. मला थोडंसं चालून दाखवताय का? नक्कीच सर, मला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे जर एखाद्या पेशंटला ऑपरेशन करत असताना क्लिप आणि स्क्रूची जर गरज पडली तर तो पेशंट नंतर बरा होतो का? हो, नक्की, का नाही. उलट ऑपरेशन मध्ये जर क्लिपची गरज असेल तरी पेशंट थोडा लवकर चालू शकणार. म्हणजे ऑपरेशन करून पेशंट एका तासात चालू शकणार, पेशंटचे त्रास कमी झालेले असणार आणि सर्वात महत्वाचं त्यांना आयुष्यावर कळून येत नाही की आतमध्ये काहीतरी आहे, इम्प्लांट आहे, म्हणजे स्क्रू आहे किंवा नट बोल्ट रॉड आहे, त्यांना काही कळत नाही. डिपेंड एमआरआय वरती काय दिसतो, ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही बसवतो आणि पेशंटना त्रास कमी होऊन जातो. मात्र एवढा फायदा आहे की जिथे आपण ऑपरेशन केलेलं आहे, जिथे क्लिप लावलेली आहे, त्याचा फायदा हे होतो की परत प्रॉब्लेम होत नाही त्या ठिकाणी, म्हणजे आयुष्यावर प्रॉब्लेम होत नाही. पेशंट म्हणजे जर किती जड काम केला काय केलं तर शक्यतो तिकडे त्या ठिकाणी गादीचा प्रॉब्लेम होत नाही आणि शीर दाब होत नाही. हे पेशंटला ऑलमोस्ट गॅरंटीसारखं आयुष्यभरासाठी भेटू शकतं. तर माझं म्हणणं आहे की सगळे पेशंट बरे होऊ शकतात. आता मी एक व्हिडिओ दाखवतो ज्याच्यावरती पेशंटचं हे सेम प्रॉब्लेम्स आहे, स्क्रू लावलेला आहे, क्लिप लावले आणि खूप जुना प्रॉब्लेम असून सुद्धा पेशंट म्हणजे काय म्हणतात, इमिजिएट बरे झाले, ऑपरेशन करून इमिजिएट लगेच बरे झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू पण घेण्यात आला. काय म्हणतात पेशंट, ऐकून घ्या. नक्कीच पाहूया. माझं नाव इम्रान खाजाबाई सय्यद, माझं वय 28 आहे सर, आणि मला 7 वर्षापासून मणक्याचं त्रास होतं. खूप फिरलोय मी, पूर्ण असं वाकून चालवत होतो, माझं समजा संपलं होतं, माझी इच्छाशक्ती संपली होती माझी.
आता काय मी ह्या रोगात मुक्त होत नाही असं माझ्या मनाला वाटत होतं. पण असं असं मोबाईलवर तुमचं कालच संध्याकाळी ऑपरेशन झालेलं हो हो सर हो काल संध्याकाळी ऑपरेशन मणकेचं झालेलं आहे. कमरेला 3 ठिकाणचा गॅप काढून आपण ह्या पद्धतीचे क्लिप्स स्क्रू बसवलेले आहेत. मणक्यातील 6 स्क्रू टाकण्यात आलेले आहेत, रॉड टाकण्यात आले, नटबोल्ट टाईट करण्यात आलेत. काल संध्याकाळीचं ऑपरेशन आहे आणि तुम्ही एवढे फ्रेश उभे आहेत. हो सर, चालून तरी दाखव ना, बरे झाले तुम्ही म्हणतायत. अरे वा, आपल्यासारखे चालायला लागलेत. हो अगदी तुम्ही फ्रेश चालतात, एकदम नंबर 1 चालतात. हे काल संध्याकाळी ऑपरेशन झालं. हो काल संध्याकाळी ऑपरेशन झालंय. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालू शकले बॉस? अर्ध्या तासात. 28 वर्षाचा मुलगा 7 वर्षांनी साधना 7 वर्षाची म्हणजे 21 वर्ष वय होतं, चालूच झालं पडल्यामुळं. आणि अर्ध्या तासात क्लिअर चालतोय. आता तुम्ही जेव्हा कोणाला सांगणार अर्ध्या तासात चाललं तर कोणी विश्वास नाही करणार. नाही पण मला बघितल्यावर तर करणार ना सर. एक तासानं तर चालेल, 2 दिवसानंतर आश्चर्य होणार. जेव्हा तुम्ही सोलापूर पोहोचणार तर लोक विश्वास करणार, फोनवरती विश्वास नाही करणार. जाणार अवश्य मला बघायला येतील, मी बोलणार भेटणार असं गैरसमज दूर कर. सर्व पेशंट इथे बसलेले आहेत त्यांना पण गॅरंटी सारखं दिलं होतं की ऑपरेशन फेल होणार नाही. तुम्हाला पण तसं गॅरंटी सारखं दिलं होतं की ऑपरेशन फेल होणार नाही. हो हो, गॅरंटी दिली सर. आणि तसे रिझल्ट मिळाले का तुम्हाला? हो, 101% मिळाले. काय आनंद, खूप आनंद आहे. आनंदाने काल असू गेले. आनंद वाटते का? हो आनंद, आनंद वाटते. व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मणक्याची शस्त्रक्रिया समज गैरसमज या विषयावर डॉक्टर अवनीश गुप्ते सर आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि पुन्हा एकदा एक गोष्ट मला सरांबद्दल आवर्जून सांगावीशी वाटते. सर, हे MBBS, MS आणि MCH आहेत आणि MCH ही मणक्यांचा विचार करतात, जगातली सर्वात मोठी डिग्री आहेत. आणि हे डॉक्टर आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की मानेच्या मणक्यांचं जे ऑपरेशन आहे त्याबद्दल देखील अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर ते ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेसफुली व्यवस्थित होतं का? हो, 100% यशस्वी होऊ शकतं. आपण म्हणजे असं दाखवलं की एक्झॅक्टली कुठे ताप आहे ते आपण CRM खाली आपण एक्झॅक्टली मार्क करतो आणि एक्झॅक्टली त्याच ठिकाणी आपण छोटंसं उघडू शकतो आणि ते प्रॉब्लेम शिरदाब कमी करून पेशंटना नक्कीच त्याच दिवशी बरा करू शकतो. मी एक व्हिडिओ दाखवतो जे पेशंटचे दुर्बीणसारखे पद्धतीने ऑपरेशन झालेलं आहे, एकही टाका पडलेला नाही आहे. आणि ऑपरेशन करून पेशंटचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया आणि मग 100% आपला म्हणजे आपण सांगू शकणार की नक्कीच पेशंट बरा. नमस्कार, माझं नाव नितीन बापूसाहेब पवार. मी राहणार शिरापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथून आलो. मला 2 फेब्रुवारी 2018 पासून त्रास होतो. काय त्रास होता? त्रास असा की माझ्या पायाला हाताला मुंग्यायच्या आणि सर्वात मेन म्हणजे माझं पूर्ण अर्ध डोकं ना पूर्ण बधीर व्हायचं. मला असं काय समजतच नव्हतं मला काय होतंय किंवा काय नाही. त्यामुळे मला पूर्ण असं डोकं थोडक्यात त्यांचे शिरदाब मानेचे झाल्यामुळे हाताने पायाला त्रास होत होता एका साईडला, हो की नाही? हो सर. ऑपरेशन करून आता 4 ते 5 दिवस तुमचे झालेले आहेत. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर बरे झाले किंवा चालायला लागले? म्हणजे जवळजवळ 100% बरं झालं असं बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. ऑपरेशन करून किती लवकर बरं झालं? लगेच 1 तासात मी चालायला लागलो. म्हणजे कसं चालायला लागले सांगा, दाखवा. व्हेरी गुड, म्हणजे कुठेही तोल जात नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बॅलन्स चांगला आहे त्यांचा भावाचा. विषय आहे की जसे आता भरपूर ते वयस्कर पेशंटही बसलेले आहेत, तरुणी बसलेले आहेत. बाकी लोकांना जसं एक मणक्याच्या ऑपरेशनमध्ये गॅरंटी सारखं दिलं होतं की ऑपरेशन करून तुम्हाला पॅरालिसिस माझ्या ऑपरेशनमुळे धक्का बसल्यामुळे होणार नाही, तुम्हाला पण तशी गॅरंटी दिली होती. सर, आनंद वाटतंय. हो, खूप आनंद वाटतंय. बरं वाटतं खूपच. खूप म्हणजे खूप म्हणजे ज्यावेळेस मला हॉस्पिटलमध्ये आणलं माझ्या वडिलांनी आणि भावानी मला पकडून लक्ष रिक्षात घालून आणलं इथं आणि आज मी म्हणजे स्वतःच्या पायावर चालतो याचा खूप मला आनंद. नक्कीच सर, खूप छान अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. मात्र सर, एकाच वेळी मानेचा आणि कमरेच्या मणक्यांचा जे काही तुम्ही ऑपरेशन करतात तर ते सक्सेसफुल होतं का? हो नक्कीच, नक्कीच बरं होतात. कारण जिथे MRI वरती शिरदाब म्हणजे मराठी म्हणू शकतो की गॅप दाखवला गेलेला आहे, जिथे शीर दबलेली असेल तिथे ऑपरेशन करणारा भाग असतो. मेंदूनी सांगितलं हा निरोप पायाकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, म्हणजे व्यवस्थित गेला पाहिजे. तर शीर वरती मानेर दबली असेल, पाटीला दबली असेल, कमरे दबली असेल,
कुठे जरी दबली असेल तर पाय नीट चालणार नाही. तर सर्वात महत्वाचं आहे, जर दोन्ही ठिकाणी शिर दबली एका वेळी जी झालेली असेल, मानेला कमरेला दोन्ही ठिकाणी शिरदाब असेल, तरी आम्ही दोन्ही ऑपरेशन एका वेळी एका दिवशी एका बुलाखाली करतो. ज्यांनी पेशंट संध्याकाळी मोकळा होऊ शकतो, पुन्हा ऑपरेशन यायची गरज नाही, वारंवार खर्च करायची गरज नाही, परत परत यायची गरज नाही, सुट्टी घ्यायची गरज नाही, वारंवार त्याची फी भरायची, फेअर तपासणी करायची गरज नाही. ऑपरेशन तर औषध जे भरतो दोन्ही ठिकाणी पसरणार, त्याचा खर्च झाला निम्न ऑटोमॅटिक औषधांचा. सर्व पेशंटचा फायदा आहे त्याच्यामध्ये एका वेळी करण्यात. तर मी एक पेशंट दाखवतो आणि एक थोडा अवघड पेशंट आज दाखवतो, कारण हा प्रश्न तुम्ही मला वारंवार विचारलाय कार्यक्रमामध्ये, कारण तुमच्याकडे मी दर तिसऱ्या सोमवारी येत असतो आता आणि नवीन प्रश्न तुम्ही विचारतात, पण हा प्रश्न वारंवार विचारला गेला की एका वेळी होऊ शकते का. तर मी आज एक अवघड पेशंट आणलाय, जे काकूंचा त्रास, ते वयस्कर आहेच होतं पण त्यांचा त्रास 40 वर्षापासून होता, मात्र 40 वर्षापासून, आणि ते बरे झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं आहे की वयस्कर आहेत, मानेच्या कमरेचं डबल ऑपरेशन एका वेळी झालेलं आहे एका टायमाला. त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूया आणि मग त्याच्यावर चर्चा असेल तर करू शकतो. बिलकुल ऐकूया. हिराबाई नारायण सोनवलकर, मी फलटणचे राहणारी. मला चालता सुद्धा येत नव्हतं, उठायला येत नव्हतं, बसता येत नव्हतं. वय किती आपलं? माझं आज 65 वय आहे. तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता? मला 40 वर्षापासून त्रास आहे. 40 वर्षापासून त्रास चालू आहे काकूंना. कधीपासून तुम्ही चालत नव्हते, झोपून गेले? झोपून गेले दिवाळीपासून. मी मला काही समजतच नव्हतं, माझं असे तोल जात होते, अंग सगळं थरथर कापत होत. 3.5 ते 4 महिन्यापासून झोपून उठत नव्हते. ऑपरेशन डबल झालंय त्यांचं, मानेचा आणि कमरेचा, दोन मोठ्या ठिकाणी ऑपरेशन झालंय, मोठे ऑपरेशन झाले. ऑपरेशन करून आज 5 दिवस झाले. ऑपरेशन कसं वाटतंय? ऑपरेशन छान वाटतंय. चालून तरी दाखवा कसं वाटतंय छान. का तुम्ही एकटा उभं राहू शकता? उभं राहतो एकटे चालतात. सर्वात महत्वाचं आधाराची गरज पडत नाही, आधार लागत नाही, हे मला सांगायचे. पेशंट वयस्कर असून सुद्धा दोन ठिकाणचं ऑपरेशन करून, ते पण 40 वर्ष अंगावर त्रास काढून, ते पण 4 महिन्यापासून झोपून असताना सुद्धा ऑपरेशन करून संध्याकाळी एकटा सुट्टा चालू शकता, उदाहरण आपल्या समोर आहे. खरे? हो बरोबर आहे. आनंद वाटते का? आनंद वाटत. तरुण झाले? तरुण झाली आता. सर, जर मणक्यांचं ऑपरेशन जर व्यवस्थित आणि वेळेवर आपण नाही केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? खूप दुष्परिणाम होऊ शकतात. जे म्हणजे आता सकाळी थोडं मी बोललो सुरुवातीला करताना की शीर कट झाली, तुटली तर पॅरलिस सारखा होऊ शकतं. संपूर्ण पॅरलिस असेल की दोन्ही पायबंद लगेच संडास गेलं तर शक्यतो काही जास्त होत नाही. कार्यक्रम ऐकून लोक माझ्याकडे असे पेशंट उचलून आणतात, 12 वर्षापासून झोपून आहे, पाय हलत नाही, अजिबात शून्य आहे, ते शक्यतो येऊ नये, त्यांना त्रास पण होते माझ्याकडे येण्यात. तर माझं म्हणण्यात थोडाफार जर पाय कमजोर असेल किंवा पंजा कमजोर आहे तर ऑपरेशन करून बरा होऊ शकतात. नक्की त्या पेशंटवरती मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण त्यांना आमच्याकडे यायला उशीर झालेला असतं, तर ऑलरेडी पायाची पॅरलिस झाली. मी एक व्हिडिओ दाखवतो, एक पेशंट आहे, तरुण पेशंट आहे, त्यांनी वेळेवर निर्णय घेतला नाही. ऑपरेशनमध्ये 100% शिरदाब भरपूर होती, ते मोकळ्या करण्यात आली शिर, आणि त्यांना पेनिंगमध्ये तर इमिजिएट ऑपरेशन केलं गेलं, फरक पडला. टप्प्याटप्प्याने त्यांचं जे पाय कमजोर झालं होतं ते पण सुदैवाने कव्हर झाला, ते आमच्यामुळे नाही, ऑब्व्हियसली देवामुळे कव्हर झाला. त्यांचे देवाचे कनेक्शन चांगले मजबूत असतील म्हणून बरं झालं. आम्ही फक्त ऑपरेशन केलं आणि शिर मोकळी केली. आणि पेशंटचं म्हणणं आपण ऐकूया. नक्कीच. एक व्हिडिओ दाखवतो. फास्ट चालू दाखवायचं, लोकांना कळलं पाहिजे ऑपरेशन झालंच नाही. हो, नाही तर लोकांना काय माहिती आहे की ऑपरेशन करून पेशंट चालत नाही, जेवढं चालतं तेवढं पण चालता येत नाही. 15-20 मिनिटात अर्धा तासात पेशंट चालू शकतो. जिथे आधी चालता येत नव्हता, दुखत होता, ते दुखणी विसरले आपण. सर्वात महत्वाचं बरं झाले हा महत्वाचा विषय नुसतं नाहीये. ऑपरेशनच्या आधी आपल्याला माहिती होता कसा, ऑपरेशनच्या आधी सांगितलं गेलं होतं, गॅरंटी दिली होती की तुम्ही बरे होणार. गॅरंटी म्हणजे कॉम्प्लिकेशन, दुष्परिणाम होणारच नाही, हात पायाला पॅरालिसिस होणारच नाही. ऑपरेशन संबंधित आहे भावाचं ऑपरेशन, हे आहे ऑपरेशन कमरेचा आहे मणकेचा, ह्यांचं ऑपरेशन तुम्ही सांगा भाऊ इकडे. तुम्ही थोडं तुम्ही नाव सांगा कुठले, कारण मला थोडं समजावून सांगायचं. याच्यामध्ये एक निरोप आहे लोकांसाठी की ऑपरेशन वेळेवर का केलं पाहिजे आणि ऑपरेशन वेळेवर नाही केलं तर काय होऊ शकतो. रामदास प्रकाश चौरुंबले, माझ्या बारामती. मी 2 महिने पूर्ण झोपूनच होतो आणि इथं आणलं तेव्हा पूर्ण खांद्यावर हात टाकल्याशिवाय मला चालायचं येत नव्हतं. इथं आल्यावर सरांनी ऑपरेशनचं सांगितलं. ऑपरेशन त्यांचं तोल जातो, तोल म्हणजे समजलं ना, यंदा पाय कमजोर झाला होता, पायाची पोटऱ्या सुद्धा गळून गेली होती. खोबा कमजोर, गुडघा कमजोर, घोटा कमजोर,
आणि बोट कमजोर, पायावरती जात नव्हता, पायाची झाली होती पॅरालिसिस, पाय पूर्ण हलतच नव्हता, पंजाबवर खाली होत नव्हता, हा अंगठा तर सरळ होतच नव्हता, जमीनच सोडत नव्हता. कसं वाटतंय आता? बरं, किती झालं ऑपरेशन करून? दीड महिने. दीड महिन्यात मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही उशिरा केलं ऑपरेशन, तुम्ही वेळेवर केलं पाहिजे होता ऑपरेशन. जर वेळेवर नाही केला तर ह्या प्रकार होत नाही. ऑपरेशन करून पायाच्या ठणकणं लगेच बरं होतं, पण पॅरालिसिस कव्हर होण्याची गॅरंटी नसते. तर आमचंही मत आहे किंवा आमचं म्हणणं आहे की ह्या एवढ्या उशिरापर्यंत थांबायचं नाही. हे तरुण आहेत, एक केस सुद्धा आता पांढरा झालेला नाही आहे. जरी झोपून राहिला असता पेशंट तर ह्यांचं आणि यांच्या कुटुंबाचं लय अवघड झालं असतं. कुटुंबाचं मीच माझ्यावर डिपेंड आहे, घरी कोण नाही बघा. आणि 2 महिन्यापासून झोपून होते, 2 महिन्यापासून झोपून होते. ऑपरेशन करून लगेच 8 तासात चालायला लागले. पायाचा डावा पाय कमजोर पडला होता, पॅरालिसिस सारखा झाला होता, ते पूर्ण कव्हर झाला. आणि किती चालतात आता तुम्ही बारामतीमध्ये? मालेगावमध्ये 2-3 किलोमीटर. पावसामुळे जास्त चालत नाही. मॅडम म्हणल्या जरा चिखला तर जरा जपून म्हणजे ऑपरेशन. तरी तुम्ही चालतात 3-4 किलोमीटर चालतात? दीड किलोमीटर. दरम्यान तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली, इथं थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.